हॅलो क्राफ्ट लवर्स, स्वागत आहे तुमचं नॉबीजच्या चॅनलवरती. आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू झालेली आहे, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की तुम्हाला एक सुंदरसं जास्वंदीचं फूल शिकवावं, आणि त्यासाठीच आज मी इथे आली आहे तुम्हाला भेटायला. आणि छान सुरेख जास्वंदीचं फूल, जे हुबेहूब जास्वंदीच्या फुलासारखं दिसणार आहे असं फूल आपण आज शिकणार आहोत. आता ड्युप्लेक्स पेपरचं जास्वंदीचं फूल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा ड्युप्लेक्स पेपर, आणि त्याच्यासाठी अजून हा क्रेप पेपर, ही आहे झिगझॅग सिझर, आणि कात्री आणि फेविकॉल तर लागेल. ह्या तारा आहेत, एक बारीक तार आणि एक जाड तार. हे जे पेपर आहेत ते तुम्हाला पुण्यामध्ये सम्राटचं दुकान आहे तुळशीबागेत, किंवा बोरीआळीमध्ये रामसुख मार्केट, मनीष मार्केट, किंवा बोरीआळीमध्ये पेपर किंग अशा ठिकाणी इझिली उपलब्ध आहे. हा पेपर अंदाजे 25 रुपयाचा पेपर आहे. ऍक्च्युली थोडासा मोठा असतो, मी अजून थोडासा कट करून घेतलाय जितका लागेल तितका. आणि हा आहे क्रेप पेपर, जो मोठा असा शीट असतं ते साधारण 25 रुपयाचं पाच रुपयाचं असतो पेपर हा. तर आता आपण चालू करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही टेम्पलेट. आता ही टेम्पलेट किती आहे तर 8.5 x 5 cm, त्या बघून घेऊया. अशी लांबीला 8.5 आणि अशी 5.5 cm इतका या रेक्टॅंगलमध्ये मी ही टेम्पलेट हे कट करून घेतलेलं आहे असा आकार. तर हा सगळ्यात महत्वाचा आहे जो आपल्याला लागणार आहे फुलांच्या पाकळ्या कट करण्यासाठी. आता त्याआधी आपण ह्या ज्या तारा आहेत त्यांना पेपर लावून घेऊया. तर कॉइलिंग द पेपर हा कसा करायचा ते बघूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा क्रेप पेपर, ज्याच्या आपल्याला अशा पट्ट्या कापता येतात, आहे तशीच घडी ठेवायची, काहीही वेगळं करायचं नाहीये. आणि अशा पट्ट्या ह्या कट करायच्या आहेत. हे बघा, अशी ही पट्टी ओपन झाली की तार हातात घ्यायची. तार घेतली हातात तुम्ही की हे असं तिरकं थोडं ठेवून इथे याला थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. एक 4-5 तारा तुमच्या हाताखालनं गेल्या की हे काही फार अवघड नाहीये. वरती गम लावायची काहीच गरज नाहीये. असं हे कॉइल करायचंय. पेपर फ्लावर मेकिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हा सेक्शन ज्याच्यात आपण मेटल वायरला पेपर लावतो, क्रेप पेपर. हे बघा, आता अजून एक आपण करून घेऊया. परत एकदा दाखवते, थोडस सांगितल्याप्रमाणे तिरकं ठेवलंय मी आणि त्याला जस्ट आपण फक्त बोट फिरवायचे, दोन बोटांच्या मध्ये वाती वळतो तशा प्रकारे ती ऍक्शन करायची आहे. आणि इथून हा पेपर फक्त द्यायचा आहे, सप्लाय करायचा आहे. सो दिस वे हे बघा, हे झालं. एका फुलासाठी आपल्याला अशा प्रकारे 5 तारा लागणार आहेत, कारण 5 पाकळ्या असतात एका जास्वंदाला, आणि मधला जो दांडा असतो त्याचा तुरा, त्याच्यासाठी एक मोठी आपण ही जाड तार वापरणार आहे. अशा प्रकारे 6 टोटल तारा वापरून आपण हे जास्वंदीचं फूल बनवणार आहे. करायला सोपं आहे, फक्त थोड्या स्टेप्स आहेत त्या नीट फॉलो केल्या तर तुम्हाला हे इझिली बनवता येईल. ह्या 3 झाल्यात तारा. आता ही जाड तार आहे ती आपण करून घेऊया. इनफॅक्ट तुम्ही सुरुवात कराल तेव्हा जाड तारेने करा, म्हणजे तुम्हाला हा पेपर कॉइल करताना जाड तारेला जरा सोपा पडतो. हे बघा, अशा प्रकारे हे तिरकं यायला हवं, पटापट खाली जातं ते आणि हे कॉइल होऊन जाईल.
खूप जास्त नाही लावायचे, अगदी थोडंसंच. ओके, हे आता लावून घेतलेले आहे आपण. तर अशा या पाच तारा आपल्या रेडी आहेत आणि एक जाड तार रेडी झालेली आहे. आता हा ड्युप्लेक्स पेपर आहे, घडीतच असतो तो, घडी आपल्याला त्याची उघडायची नाही आहे, तसाच ठेवायचा आहे. आधी म्हटल्याप्रमाणे हा बराच मोठा असतो, साधारण एवढी त्याची लांबी असते. थोडा सेक्शन कट केलाय मी मला काहीतरी दुसऱ्या फुलांसाठी. आता आपण कसं कट करणार आहोत ते बघा. ह्याच्यावर अशा स्ट्रेट स्ट्रेट लाइनिंग्स आहेत. पेपर हा स्ट्रेचेबल पेपर असतो, तर त्यामुळे आपल्याला तो असा स्ट्रेटच पकडायचा आहे आणि अशा प्रकारे पाच पाकळ्या डायरेक्टली कट करून घ्यायच्या आहेत. फिनिशिंग व्यवस्थित यायला हवं, ही पाकळी हलता कामा नये अजिबात. अशा प्रकारे आपण याच्या पाच पाकळ्या एक 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 सेपरेट करून घेऊया. हे बघा, एक ही झाली. हे जॉईंट असेल तर थोडंसं कट करून घ्या. दोन, तीन, चार आणि पाच. पाच पाकळ्या माझ्याकडे रेडी आहेत. आता ह्या पाकळ्यांना थोडासा आपल्याला एजेसला काही काही कटिंग करायचंय. ते आता कटिंग आपण बघूयात काय करतोय. तर हे आहे झिगझॅग सिझर. या झिगझॅग सिझरनी अगदी स्लाइटली थोडंसं आपल्याला त्याला कर्वे द्यायचेत. खूप असं कट केलंय एखाद्या सिझरनी असं नाही वाटलं पाहिजे, जस्ट दिसतील असेच पाहिजे. हे पहा, एक, दोन आणि तीन. परत एकदा बघूया, एक, दोन, तीन, एक, दोन आणि तीन. तीन बाजूंनी आपण त्याला असे या झिगझॅग सिझरनी कर्वे दिलेले आहेत. आता ही पाचवी पाकळी, हे बघा. आणि इथे अशा प्रकारे ह्या पाच पाकळ्या झालेल्या आहेत. आता आपण त्या एकावर एक धरूयात आणि त्याला अजून कट्स द्यायचे ते बघूयात. हा एवढा सेक्शन झालाय. आता या कात्रीने इथे एक कट देतोय आपण. एक दिला, मध्ये एक छोटासा कट देतोय. आणि इथे एक छोटासा कट देतोय. बघा, अगदी हलके हलके असे वीक शेप्ड कट दिलेत. अशा प्रकारे पाचही पाकळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं या पाकळ्यांना थोडंसं अजून प्रोसेसिंग बाकी आहे. तर आता ते काय करायचंय ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला एक रुमाल लागणार आहे, स्वच्छ धुतलेला रुमाल. आणि आपल्याला हे काम उभं राहूनच करावं लागतं. ही असा डायगोनली अशा प्रकारे ठेवायचा आहे आपल्याला हा रुमाल. आणि
ही एक पाकळी आहे ती आपल्याला फोल्ड करायची आहे. इथून प्रेस करा आणि त्याचा गोलाकार जो भाग आहे तो बरोबर राईट हँड साईडला जाईल. जे लेफ्टी आहेत त्यांचं थोडंसं वेगळं होईल हे राईटीसाठी मी सांगते. आणि आपला हा जो पाम आहे तो इथे या पाकळीवर ठेवायचा आणि इथून हे फक्त असं आपल्याला ओढायचं आहे. तर त्याच्यामुळे हे अगदी सुंदर अशा हे बघा या चुण्या किती सुरेख या चुण्या आलेल्या आहेत या फुलाला. आता आपण सेम रिपीट करूया. जस्ट फोल्ड करायची आहे आणि असं करून त्याला आपल्याला चुण्या द्यायच्या. हे पहा त्या आलेल्या चुण्या. तिसरी पाकळी करूयात. आता परत असंच खेचायचं आहे. खूप जोरात नाही करायचं आहे नाहीतर पाकळी फाटू शकते. अलगद करायचं आहे. तिसरी पाकळी झाली ही. चौथी पाकळी हे पहा. चौथी पाकळी पण मी अशा रीतीने केलेली आहे. आणि ही पाचवी पाकळी. प्रत्येक फुलासाठी आपल्याला ही प्रोसेस रिपीट करावी लागते. एकत्र नाही एकच पाकळी घेऊनच करावी लागते. आता यानंतर आपण ज्या पाच तारा करून ठेवल्यात रेड कलर आपल्याला फुल बनवायचे म्हणून आपण रेड तारा बनवल्यात तर हे आपण इथे चिटकवून घेऊया. ही तार ह्याला मागून चिटकवायची आहे आणि हे पाकळी ही अशी दिसेल तुमची. थोडा वेळ सुकायला ठेवूया. हे पहा तिसरी पाकळी. ही झाली तिसरी पाकळी. अशाच प्रकारे सगळ्या पाकळ्या आपण करून घेतल्या. मेसी काम नाही करायचं आहे. एकदम हात स्वच्छ पाहिजेत आपले आणि जास्त फेविकॉल आपल्या हाताला लागू नये. हे बघा अशा प्रकारे चार पाकळ्या झाल्या आहेत आणि ही पाचवी. पाच पाकळ्या आपल्या कंप्लीट झाल्यात तार लावून. आता आपण त्याचा मधला जो तुरा असतो त्याच्यासाठी ही जाड तार ठेवली होती त्या तारेने आपण त्याला तुरा बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा ड्युप्लेक्स पेपर. जशी आपण मगाशी क्रेप पेपरची पट्टी कापली होती आता तशीच आपण ड्युप्लेक्स पेपरची एक पट्टी कापून घेतोय. आणि ह्याला खूप मोठी लागणार नाही आहे ही पट्टी. जस्ट अशा प्रकारे अगदी अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटर वरती जवळजवळ असे कट्स आपल्याला द्यायचे आहेत. हे पहा हाफ अ सेंटीमीटर जवळ आपल्याला कट्स द्यायचे. आता आपल्याला साधारण एक बोटभर लांबीचं एवढा सेक्शन घ्यायचा आहे. एवढा सेक्शन घेतलाय मी. आपल्या या पाकळ्या वाळतायत तोपर्यंत आपण हा तिरतुरा बनवून घेतोय. त्यासाठी आत्ता ज्या प्रमाणे दाखवलं तुम्हाला मी तसं हे कट करून घेतलेलं आहे
आणि एखादं दाभण किंवा एखादी रिफिल असेल तर त्याला असं त्या हे बारीक बारीक जे आहेत टोकं ती आपल्या दिशेने घेऊन त्याला असा गोलाकार वळवून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला हा आहे रवा, त्याच्यात थोडंसं हळद टाकली आहे आणि अगदी चिमूटभर तेल टाकून तो मिक्स करून घेतला आहे, ज्याच्यामुळे तो पिवळा झाला आहे आणि असा कोरडाच आहे. तर तो आपल्याला तुऱ्यांना लावायचा आहे. फेविकॉल थोडं आपण एका पेपर डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीनं त्याला थोडा थोडा गम लावतो आहे. अजून पसरट अजून एक अशीच याच्यात मी तो रवा पसरवतीये, ज्यामुळे मला ह्याच्यात तो डिप करायला सोपं जाणार आहे. बरं, ह्याला तो असा रवा लागतो आहे, अगदी एजेसना लागला पाहिजे. आता जे मागची अशी वळलेली बाजू आहे ती अशी पकडली आहे आणि इथे त्याला थोडासा गम लावून मी या प्रकारे वळवून घेणार आहे. इथे नीट लक्ष द्या काय आपण करतो आहे. हे असं थोडंसं ताणत ताणत आपल्याला हे बघा याचा तुरा असा खूप सुंदर दिसतो तो. हा झाला त्याचा तुरा तयार. अशा प्रकारे आपण जास्वंदीचा तुरा बनवलेला आहे आणि आता या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला जोडायच्या आहेत. तर तुरा बऱ्यापैकी वरती असला पाहिजे आणि हे या लेवलला तुम्हाला हे पाकळी ही बांधायची आहे. या पाकळ्या कशा बांधायच्या आहेत तर हा एक दोरा आहे जो एकदम पक्का दोरा आहे, कितीही असा तोडायचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही अशा पद्धतीचा दोरा आपण याच्यासाठी वापरतोय. एक गाठ सगळ्यात शेवटी आपल्याला मारायची आहे. हा दुसरा, दोन पाकळ्या जॉईन केल्यात मी. हे तिसरं, तीन पाकळ्या जॉईन झाल्यात. चार, सगळ्या एका लेवलला बांधायच्या आहेत. चार आणि पाचवी, त्याच्या बांधून झाल्यावर आपण त्याला एकसारखं करूया. आधी नुसत्याच फक्त बांधून घ्या, कशा दिसत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि हा संपूर्ण दोरा मी खाली बांधून टाकतेय. आणि ह्याला एक आपण गाठ मारूया. अशी ही गाठ मारून घेतली. आता काय करायचंय फार महत्वाचं आहे, त्यांनी ते फूल अगदी प्रॉपर दिसेल. सगळ्याच्या सगळ्या पाकळ्या ह्या आपल्याला खाली वळवायच्या आहेत. खाली अशा वळल्या ह्या पाकळ्या की आपल्याला हा तुरा जो आहे थोडासा बेंड करायचा आहे आणि नंतर ह्याला असं उभं करायचंय आणि थोडासा बेंड करायचा आहे. याला उभं करून म्हणजे बेंड द्यायचा आहे. ही ॲक्शन नीट लक्षात घ्या, उभं करून बेंड केलंय. हे बघा झालं आपलं जास्वंद रेडी. खूप सुंदर दिसतंय. अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. या तारा ज्या आहेत त्या डेलिकेट आहेत, त्याच्यामुळे हे हात न लावता असंच्या असं राहिलं तर ते तसंच राहणार आहे. कागदी फूल असल्यामुळे फारतं फार त्याच्यावर धूळ बसते,
धुळीपासून जर संरक्षण केलं तर ते फूल खूप तसंच राहील. गणपतीसाठी तुम्हाला 10 दिवस तर हे फूल अगदी आनंद देईल. आणि आता आपण ह्याचा जो खालचा दांडा आहे तो हिरवा करून घेऊया. आपण त्यासाठी हिरवा ड्युप्लेक्स पेपर घेतोय, परत आपण त्याची पट्टी कापतोय हिरव्या ड्युप्लेक्स पेपरची. हा पेपर आहे स्ट्रेचेबल असल्यामुळे तो जरा मी असा ताणून घेतलाय, पट्टी ताणून घेतली आहे आणि तो फक्त आपल्याला इथे त्याला कॉईल करायचं आहे, तर त्यामुळे हे सगळे दोरे लपून जातील, काहीही दिसणार नाही आणि फूल अगदी सुंदर आणि ताजं दिसेल. हे पहा किती सुंदर जास्वंद तयार झालेला आहे हे तुम्ही बघू शकता. लांबून तर अगदी हुबेहूब जास्वंदीच फूल वाटतंय. अशा प्रकारे आपला सुंदर जास्वंद बनून तयार आहे. इतका हुबेहूब दिसतोय, खूप छान वाटतंय. तर तुम्ही आता शिकलेला आहात, जरूर हा बनवा. गणपती बाप्पा येतात त्यांच्यासाठी हा बनवा. आणि इंस्टाग्राम हँडल आहे हे, त्या तुमच्या इंस्टाग्राम वरती पोस्ट करा आणि मला टॅग करा. यावेळेस गणपतीचं डेकोरेशन सुद्धा यांनी करू शकता तुम्ही. इको फ्रेंडली गणेशाचं डेकोरेशन तुम्ही ही फुलं वापरून अगदी आरामात करू शकाल. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच भेटूया पुढच्या एखाद्या नवीन एपिसोडमध्ये.